हाय फ्रेंड्स दिस इज राहुल फ्रॉम जंगल डायरीज इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अठराव्या शतकामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक फादर होऊन गेले सॅम्युअल बेकन नावाचे आणि त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या पक्षी जीवनाचा पहिल्यांदा अभ्यास केला सॅम्युअल बेकन फेअर बँक हे त्यांचं नाव आणि त्या काळात त्यांचे डेक्कन पेनिस्युलावरचे शोधनिबंध स्ट्रे फेदर्स नावाच्या मासिकामध्ये प्रकाशित झाले आणि त्यांच्या एका शोधनिबंधामध्ये बर्ड्स ऑफ अहमदनगर असा स्पेशल उल्लेख आहे आणि सांगायला आनंद वाटतो की दोन वर्षापूर्वी मी जे चेकलिस्टचं काम केलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीनशे चौदा प्रकारच्या पक्ष्यांची आम्ही नोंद घेतली त्यापैकी अनेक पक्षी अगदी जी आय बीसह या फेअरबँक साहेबांनी त्यावेळेस नोंदवले होते म्हणजे जी आय बी हा अठराव्या शतकामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये होता एकोणीसाव्या शतकामध्ये देखील जी आय बी अहमदनगर शहर अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर शहरापासून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर खूप मोठ्या संख्येत होतं आपल्या सर्वांना दिवंगत झापर फतेह अली साहेब त्यांचं नाव माहीत आहे त्यांनी दोन हजार तीनमध्ये मला पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की एकोणीसशे तीसमध्ये मी ज्या वेळेस मुंबई ते श्रीरामपूर असा प्रवास करायचो त्या काळामध्ये नगरच्या पुढे पंधरा वीस किलोमीटरवर वांबोरी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मी असंख्य माळढोक आणि ब्लॅकबर्ग पाहिले होते एकोणीसशे तीस सालची ही घटना आहे एकोणीसशे शतकाच्या सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आत्ता ज्या परिसराचा मी उल्लेख केला किंवा आता आपण जे पाहणार आहोत त्याच परिसरामध्ये सुमारे नऊशे बारा माढोक पक्षी मारल्याची नोंद ऑफिशियली आहे एका मिलिट्रीच्या अधिकाऱ्याने ही नोंद बस इन डिक्लाइन बी एस कुलकर्णी सरांनी जी जयपूरची कॉन्फरन्स सांगितली त्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने जो एक बस्टर्डवर ग्रंथ प्रकाशित झाला त्या ग्रंथाचं नाव आहे बस्टर्ड इन डिक्लाइन ज्या ज्या कुणाला बस्टर्डवर इत्यंभूत माहिती पाहिजे त्यांना हे पुस्तक संग्रही पाहिजेच आपल्या सर्व वन विभागाला जिथे जिथे बस थोडीफार काही दिसतं किंवा जगण्याची आशा आहे तिथेही हे पुस्तक पाहिजे अतिशय चांगलं पुस्तक आहे बस्टर्ड इन डिक्लाईन आणि डेअराडून नटराज पब्लिकेशनने ते प्रकाशित केलेलं आहे आणि सध्याही ते उपलब्ध आहे त्यामध्ये ही नोंद आहे की नऊशे बारा माळढोक पक्षी बंदुकीने मारले कारण त्यावेळेस त्याला परवानगी होती आणि स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे ही जी आय बी सॅन्च्युरी अस्तित्वात आली त्यावेळेस लिमय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आशिया खंडातली सर्वात मोठी सँच्युरी म्हणून ही जी आय बी सँच्युरी होती यामध्ये कोणते जिल्हे होते है? सोलापूर अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद आणि बीड नंतरच्या काळात काय घडलं त्याचं राजकारण समाजकारण या सर्व गोष्टीचे आपण साक्षीदार आहोत आणि आता ही सँच्युरी श्रिंक होत होत तीनशे बासष्ट की तीनशे पासष्ट स्क्वेअर किलोमीटर झाली यासाठी शासनाने पद्धतशीर प्रयत्न केले शास्त्रशुद्ध प्रयत्न केले बबनराव पाचपुते साहेब वनमंत्री असताना बसस्टँड सेन्सस राबवली गेली महाराष्ट्रभर त्याचे रिपोर्ट आणले गेले आणि ज्या ज्या क्षेत्रात बसस्टँड नव्हता त्या क्षेत्रासाठी सावरकर समितीची नेमणूक करण्यात आली डॉक्टर सावरकर हे डब्ल्यू आय आय डेप्यू डायरेक्टर होते त्यांनी ज्यावेळेस नगर जिल्ह्याचा सर्वे केला त्यावेळेस त्यांच्यासमोर मीही होतो डॉक्टर भरुचे सर होते वनविभागाचे आपले अधिकारी होते आणि हिप्परकी सरांनी आत्ता जो मुद्दा मांडला मी मुद्दाम त्यांचं नावासाठी घेतलेलं ते ते एक्झिस्टन्स या ज्या को एक्झिस्टिंग स्पेसीज आहेत त्यामध्ये सर्वांनी ब्लॅकबग आणि बस्टर्ड चिंकारा नंतर उल्फ आणि फॉक्स यांचे उल्लेख किल्लेत हे सगळे प्राणी आजही या नगर शहराभोवती पंधरा किलोमीटर अंतरावर जी आमची ग्रासलँड आहे तिथे दिसतात दुर्दैव असं की गेल्या अनेक वर्षात एकही मावडोक तिथे आढळला नाही याची अनेक कारण होती त्यापैकी चेंजिंग ॲग्रिकल्चरल पॅटर्न हा एक होता आणि अहमदनगर जिल्ह्याला दुष्काळाचा शाप होता जसं इकडे सोलापूर उस्मानाबादलं होतं म्हणून इकडे थोडंफार बसस्टँड मिळतात पण नगर जिल्ह्याचा शाप हा लवकर मिटला हे सगळं क्षेत्र पाठपाण्याखाली आलं आणि ही सगळी महाराण गवतळ रानं होती ती बागायती क्षेत्र झाली तिथे ऊस आला माढोक गेला आणि ऊसामध्ये बिबट्या आला म्हणजे एका गोष्टीमुळं गोष्टी कशा बदलत चालतात आज सगळ्यात जास्त ह्युमन वाईल्डली कॉन्फ्लिक्ट किंवा मानव वन्यजीव संघर्ष मनुष्य बिबळे संघर्ष हा जुन्नर आणि अहमदनगरमध्ये आहे याला आपण शुगर किन लेपड म्हणतो जळगावला ह्या प्रॉब्लेम आहे तिथे आपण बनान लेपड म्हणतो ही सगळी बॅकग्राऊंड अहमदनगरची याची लक्षात घ्या ज्यांना याची अधिक काही माहिती पाहिजे असेल ते या जुना जर नकाशा आपण पाहिला बस्टर्ड सँच्युरीचा त्यामध्ये नगर जिल्ह्याचा किती भाग होता आणि आता किती वगळान किती राहिला हे सर्व पाहू शकतो जसं लिमे साहेबांनी खूप चांगला मुद्दा उपस्थित केला फॅन थ्रोटेड लिझर्ट तीन चार वर्षापूर्वी मिळाला सगळे फोटोग्राफर आपल्यासह फॅन थ्रोटेड लिझरच्या मागे धावले ओरिएंटल डॉर्फ किंग फिशर मिळाला सगळे तिथे आता बिनगुज आहे भिगवनला मला येताना खूप जणांनी विचारलं सर भिगवानला थांबले नाही का बिनगुज बघायला आम्ही थांबलो होतो तर हे असं होतं अहमदनगरमध्ये डब्ल्यू आय आयचं चा प्रोजेक्ट चालू होता त्यांनी अहमदनगर सासवड ग्रासलँड आणि सोलापूर ग्रासलँड हे सिलेक्ट केलं होतं आणि या उल्फला अल्फा त्याला रेडिओ कॉलर केलेलं होतं त्यामुळे फेसबुकवर जेवढे काही फोटो दिसतात त्यात लोकेशन जरी टाकलं नसलं ते काही फोटो सासवडचे आहेत काही सोलापूरचे आहेत आणि काही नगरचे आहेत एका आमच्या अतिउत्साही मित्राने फेसबुकवर तो कॉलरवाल्या उलचा फोटो टाकला लोकेशन अहमदनगर सगळं लिहिलं तिथे पुणे मुंबईहून रात्री अपरात्री फोर बाय फोरच्या जीप कायम यायला लागले डब्ल्यू आयचे जे सायंटिस्ट आहे काही दिवस त्यांनी इथे काम केलं बिलाल हबीब त्यांना हे कळालं मग त्यांनी या मंडळीनं सांगितलं की तुमचे जे काही ऑब्झर्वेशन असतील फोटो असतील ते मला पाठवा या लोकांनी त्या ग्रुपचं नावच उल्फ गँग असं केलं आणि पुण्याचे पुणे ते नगर अंतर दीड तासात येतो ही लोक तिथे रात्र रात्र थांबायची जसं लिमे सरन ते करेक्टली पॉइंट आउट केलं की आपण हा अधिवास किंवा त्याची प्रायव्हसी किती नष्ट करत आहोत हे उदाहरण मी नावास सांगतो बिलाल हबीबने आत्ता एक पेपर त्यांचा अपलोड केला होता पेपर खूप चांगला होता वर होतं बिहेवियर उल्च त्यामध्ये आय एम थँकफुल टू द उल्फ गँग ऑफ पुणे असा उल्लेख आहे त्यामध्ये आपण काही गँगस्टर आहोत का जर त्याचा विरोध यांनी अर्थ घेतला आणि लिमेसरांच्या आपण जर त्यांच्याबरोबर सहभागी झाला तर आपण म्हणणार एस वी आर गँगस्टर आपण हा पशु पक्ष्यांचा दिवस नष्ट करायला चाललो मग या फोर बाय फोरच्या गाडीच्या चाकाखाली तिथल्या हे सगळे जे ग्रासलँड बर्ड्स आहेत नेस्टिंग सीझनमध्ये ते यायचे त्यांची अंडी गेली काही त्यांची पिलं गेली या गोष्टी घातल्या आम्ही मग तिथल्या डी सी एफला सांगून तिथे रेस्ट्रिक्टेड एंट्री केली कारण लोणावळ्याचा किस्सा होता आपल्याला माहीत अमूर फाल्कनचा तिथे बंदी घातली होती त्याच धर्तीवर त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे किमान प्रोहिबिट करा बंदीने घालताना तो ओपन एरिया होता म्हणजे एवढी रिच एव्हियन डायव्हर्सिटी मॅमेलियन डायव्हर्सिटी मी रेप्टेलियन आणि मध्ये सांगत नाही तेही सगळं आहे तिथे हा सगळा एवढा सुंदर परिसर आहे ही शास्रा, शास्रा एक प्रातिनिधिक ग्रासलँड आहे यावरचा अभ्यास पूर्ण झालेला नाही मग या ग्रासलँडला सर्वत्र धोके काय दिसून येतात आपल्याला माझा प्राणीशास्त्र पर्यावरणशास्त्र हा विषय आहे एनवायरमेंटल सायन्स मी अनेक वर्ष शिकवलं त्यामुळं या प्रत्येक ग्रासलँडला जे काही धोके आहेत जगभर असलेले तेच अहमदनगरच्याही ग्रासलँडला आहेत त्यामुळे यात पहिलंच वाक्य आहे की सगळ्या ग्रासलँड या मानवाने एक्सप्लोट केलेलं आहेत सगळ्या ग्रासलँड आजूबाजूला शेती करायला ताब्यात घेतल्या लोकांनी अतिक्रमण केली या इन्व्हेझिव्ह स्पेसिस तिथे आल्यामुळं किंवा काही का कारणाने त्याचं प्लांटेशन झाल्यामुळं आपल्या ज्या स्थानिक प्रजाती होत्या त्या नष्ट झाल्या हे जे सगळे धोके आहेत हेही आपल्याला त्या ग्रासलँडच्या बाबतीत दिसून येतात आणि त्या ग्रासलँडमध्ये फॉरेस्टने काही कारण नसताना आपल्याकडे जे चार कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट होतं त्यामध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी ट्रेंचेस केलेले आहेत त्यांनी अशी लिंबाची बकान अशी झाडं लावली की ज्या झाडांमुळं तेथील जैवविविधता ही धोक्यात येणार आहे शासनाच्या दरबारी सगळ्या ग्रासलँडचा उल्लेख हा वेस्टलँड म्हणून होतो आणि तिथे सर्व प्रोजेक्ट राबवले जातात त्यामुळे ग्रासलँड रिस्टोरेशन आणि त्याचं व्यवस्थापन हा सर्वात मोठा सर्वात महत्वाचा प्रश्न सर्वच ग्रासलँड समोरचा आहे